न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. 2016 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरबी समुद्रात मोठा गाजावाजा करीत शिवस्मारकाचे भूमिपूजन केले होते. 8 वर्ष उलटून गेले तरीही शिवस्मारक अरबी समुद्रात उभे राहिले नाही. त्याचा निषेध म्हणून अनोखे आंदोलन करण्याच्या इराद्याने छत्रपती संभाजीराजे यांनी अरबी समुद्रात शिवस्मारक शोधण्याची धडक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते राज्यांच्या कानाकोपऱ्यातून मुंबईच्या दिशेने निघाले. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे तालुका प्रमुख ललित मुशीर यांच्या गाड्यांचा ताफाही मुंबईकडे रवाना झाल्याचे आपण पाहत आहोत. याबाबत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या चांदवड तालुका प्रमुख ललित उशीर यांनी दिलेली प्रतिक्रिया. 2016 जे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये उभारणार होते ते स्मारक शोधण्यासाठी चांदवड तालुक्यातून आम्ही मोठ्या संख्येने जात आहोत. उद्या आम्ही जात आहोत. तर छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र प्रमुख केशव मामा गोसावी ज्ञानेश्वर थोरात उमेश शिंदे सर डॉक्टर रुपेश नाटे रोशन खैरे हे आम्ही सर्व हे स्मारक बघण्यासाठी नाशिक जिल्ह्यातनं मोठ्या संख्येने जात आहोत.